शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नगर शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शहरात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेऊन शिवसेना प्रमुखांना आदरांजली अर्पण केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नगर शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी शिवसेना प्रमुख ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमांना माजी महापौर भगवान फुलसुंदर, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, सभागृह नेते गणेश कवडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, अनिल शिंदे, नगरसेवक विक्रम राठोड, सचिन जाधव, हर्षवर्धन कोतकर, संजय चोपडा, आशा निंबाळकर, अशोक दहीफळे आदी उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण कायम स्मरणात राहणारी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली. वंदनीय पूजनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. खरं म्हणजे हे आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं हे दैवत होतं आणि ह्या दैवताची आज जयंती. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल काय विशेषानं सांगावे हे मला कमी वाटतंय, कारण असामान्यातला सामान्य त्याचप्रमाणे 65 वर्षापासून एकच झेंडा, एकच विचार आणि एकच पक्ष असं कुठल्याही पक्षात पाहायला मिळत नाही. सर्वसामान्य माणसांना सत्तेच्या उंचीपर्यंत पोचवण्याचं काम या व्यक्तींनी केलं आहे. खरं म्हणजे याची किंमत देवापेक्षाही जास्त आहे. भारतातल्या राजस्थानमधल्या सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहात नगर शहरात साजरा करत आहे आणि एक चैतन्याचं वातावरण आहे. आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेतृत्वाखाली फेरबदल देखील होत आहेत. त्याच्यामधून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्राला, देशाला नेतृत्व शिवसेनेच्या माध्यमातून मिळणार आहे. उद्याची येणारी 2019 जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये शिवसेना निश्चित या महाराष्ट्रावर शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान व्हावा याची सर्व तयारी आपण सर्व शिवसैनिकांची चालू आहे. याच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरं तर आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. आज जयंतीच्या निमित्त नगर शहरामध्ये विविध उद्घाटनाचे कार्यक्रम, विकास कामांचे उद्घाटनाचे कार्यक्रम, शाखेमध्ये कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेऊन खरं तर नगर शहर शिवसेना या ठिकाणी काम करत आहे. अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आज जयंतीनिमित्त 23 जानेवारी त्यांची जयंती संपूर्ण भारतवर्षात अतिशय उत्साहात साजरी केली जाते. नगरमध्ये देखील सर्व शिवसैनिकांनी अतिशय वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे ही जयंती साजरी करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रावर भगवत धोरण हेच शिवसेनेचं धोरण या उक्तीप्रमाणे सर्व शिवसैनिक आता कामाला लागलेले आहेत आणि बाळासाहेबांना घरी आदरांजली देण्यासाठी सर्व शिवसैनिक सरसावलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये नगर शहरावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर भगवं राज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने सर्व शिवसैनिक अहोरात्र झटत आहेत. सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे आपण बाळासाहेब ठाकरे जयंती सप्ताह साजरा करत असतो. या सप्ताहाच्या निमित्ताने आजपासून शहरामध्ये 7 दिवस विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत. नुकतंच भूषणनगर केडगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना छोट्या मुलांचा बाजार ही संकल्पना राबवली होती. काल आमच्या महिला आघाडीने बाबावाडी व त्या पालिकाश्रम रोडवरील अनाथ आश्रमामध्ये श्रयांकूरमध्ये लहान अपंग निराधार मुलांसाठी फळं वाटप हा कार्यक्रम घेतला होता. आजही विविध भागामध्ये विविध ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या पुष्पसुमन वाहून त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात शिवसैनिक नगरसेवकांनी आणि महिला आघाडीने साजरा केलेला आहे. 23 जानेवारी रोजी हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त नगर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर, आत्ताच भिंगारमध्ये एक घर एक पौधा असा युवा सेनेतर्फे संकल्प करण्यात आला आणि त्याचप्रमाणे युवा सेनेच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम लहान मुलांसाठी, महिलांसाठी घेण्यात येते. आज आपण पाहतोय की शिवसेनेने माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं आहे की आज एक त्यांची शिकवण 80% समाजकारण, 20% राजकारण,
हाच उद्देश्य, हेच ध्येय आम्ही लक्षात घेऊन युवासेनेही या नगर शहरात संपूर्ण जोमाने काम करत आहे. आमचे अध्यक्ष श्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने मॉक सिटी, विद्यार्थ्यांचे प्रश्न असे वेगवेगळे प्रश्न आज युवासेना करत आहे. शिवसैनिकांनी सर्वत्र अभिवादन कार्यक्रम घेऊन शिवसेना प्रमुखांना आदरांजली अर्पण केली. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.